जय श्री राम भाऊ सर्वांना। तर आज आम्ही जो डेली वर्कआउट करतो मी आणि आमची सगळे टीम, तो तुम्हाला दाखवणार आहे सिंपल देसी वर्कआउट। जिमला जायची गरज नाही, सिंपल हा व्यायाम करून काही नसताना, इक्विपमेंट नसताना बॉडी कशी होती ते तुम्ही बघा। सुरुवातीला केली आम्ही 20 मिनटं रनिंग, त्याच्यासाठी की बॉडी पहिले वॉर्मअप होणं फार गरजेचं आहे। त्याच्यानंतर साईड रनिंग, सगळ्या लिटिल चॅम्प्सनी पण केली। चला ओके ओके। त्याच्यानंतर हे आहे मंकी जम्प, म्हणजे स्कॉट करून जम्प करायची अशी। त्याच्यानंतर डक वॉक, हे थाईज साठी बेस्ट आहे। त्याच्यानंतर लंगडी, एकदा उजवा पाय एकदा डावा पाय। हे बघा आमच्या सगळ्या छोट्यांनी पण केली रडत रडत लंगडी। हे होतं रनिंग नंतर थोडेसे पीटी। आता अजून स्प्रिंट करायचं आहे, 1-3 ते 5 राऊंड मारायचे स्प्रिंटचे, बघत राहा। राधेश पहिला, बस बस बस, येताना पण पळत जायचं रे, बस बस। त्यानंतर केली थोडी पीटी, पहिल्यांदा केलं जम्पिंग जॅक, 25-25 तीन सेट मारले। लांब 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 लांब, नंतर नी रेस, जेवढी तुमची कॅपॅसिटी तेवढं हळूहळू स्लोली स्लोली करू शकता। तर मित्रांनो, पुढचा जो वर्कआउट आहे तो आहे सपाटे। तर सपाटे तुमची जेवढी कॅपॅसिटी आहे ह्याच्याबद्दल डिटेल्स व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेले आहेत की सपाटे कसे मारायचे, पण ह्याच्यानंतर तुम्ही सपाटे मारा जेवढी कॅपॅसिटी असेल आणि 20-20, 25-25 सेट मारा जसं जमेल तसं, आणि हळूहळू त्याचे नंबर्स वाढवा। तर आपण बघू सपाटे, थांब रे जरा, पहिलं एवढं अंतर आणि मग स्टार्ट। ए मारा तिकडे, तर मित्रांनो आता पुढचा वर्कआउट बघू आपण जोर। जोर पण मिनिमम 100 तरी मारले पाहिजेत कमीत कमी, सेटमध्ये मारा 10-15, ओके 20-25 सेट मारा, पण ॲटलीस्ट 100 तरी जोर मारा की बॉडी पंप होण्यासाठी मेनली शोल्डर बॅक आणि फोर आर्म्स बेस्ट आहेत जोर, आणि अंगामध्ये जोर पण ताकद पण वाढेल। तर बघत राहा कसं करायचं ते। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल काय काय वर्कआउट येते, तर असा मोस्टली मेनली आमचा हाच वर्कआउट असतो, पण कधी कधी थोडंसं डिफरन्स करतो आम्ही, ते पण सगळं देसी, जिम करत नाही। मी असं म्हणत नाही जिम वाईट आहे, पण आम्ही हा वर्कआउट करतो जो आम्हाला सुटेबल आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काही इन्स्पिरेशन वाटलं असेल तर प्रॅक्टिस चालू करा, वेळ नका घालू, थोडा थोडा वर्कआउट करा चालू करा। आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी डाएट काय मी घेतो ते तुम्हाला मी सांगेल। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना नमस्कार।